चतुर्दशी सह पौर्णिमा दत्त जयंती 28 डिसेंबर 1955 पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30 वाजून 5 मिनिटांनी गंगाबाई आणि शंकरराव आडनाव चव्हाण डोणगावच्या या पुण्यातम्यांच्या कुशीत एका दिव्य बाळाचा जन्म झाला आणि तेच आपले माधवगिरीजी महाराज. बाबांचा जन्म झाला तो वार होता मंगळवारी. मंगळवार रामरायाचा जन्म झाला होता मंगळवारी. जो जगाला भक्तीत रमवतो तो मंगळवारी जन्माला येतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम मंगलम. अरे ते झालं विष्णूंच इथं शिवयोगाच्या परंपरेत. देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम शिव मंगलम महादेव मंगलम आणि देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. या भूमीत जिथं आपण बसलो आहोत तिथं राम लक्ष्मण सीता राहिली असं वर्णन आहे आणि रामाचे बायको सुद्धा इथून चोरून नेली. त्या भूमीमध्ये हजारो भगिनी निर्भयपणे बसतात ही किमया संतच करू शकतात. आणि त्याच परंपरेचे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज इथे राहिले आणि या आश्रमाचा संपूर्ण आध्यात्मिक अधिष्ठानाचा भार ज्यांच्यावर सोपवला त्या परमवंदनीय माधवगिरी महाराजांच्या शुभेच्छा द्यायला की घ्यायला आपण या ठिकाणी जमलो आहोत. मग सांगितलं मी मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे. ज्या वारावर रामरायाचा अवतार झाला तो मंगळवार बाबांच्या जन्मकाली होता. भगवान श्रीकृष्ण परब्रह्म परमात्मा नंद नंद आनंद कन गोपाल कृष्ण देवकीच्या पोटी अवतार आविष्कार घेतला त्या दिवशी जे नक्षत्र होत ते रोहिणी नक्षत्र माधवजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला होत. जो योग अत्यंत दुर्लभ मानलाय तो शुभ योग बाबाजींच्या जन्माच्या प्रसंगी होता. आणखी काय सांगू, बाबांचा जन्म झाला त्या वर्षाचं नाव होत मन्मथ नाम संवत्सरे. मन्मथ म्हणजे मनाचं मंथन करायचं आहे आणि ते मंथन केलेलं लोण्यासारखं विशुद्ध मन देवांच्या गुरुदेवाच्या चरणावर समर्पण करायचं आहे. जसं आपण प्रार्थना करूनही होत नाही बाबा म्हणतात माझे मन लागू त्यांचं सहज कारण ते मंथन केलेलं असतं. माझे मन लागू चरणी देवा माझे मन लागू नाम स्मरण करो संत समागम वा भवदाची भवा नको देवा देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे संवत्सरे अतिशय समर्पक. आणि त्याच पद्धतीने बाबांचं जीवन आहे. बाबाजींच्या जन्मकाळी 9 ग्रह असतात जे आपले, त्या 9 ग्रहांपैकी 6 ग्रहांनी सूड घेतलाय बाबांचा, विरोधात गेले. आणि हे मी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांना सांगितलं याच आश्रमात की बाबाजी माधवगिरी बाबांच्या जन्मकाळच्या 9 पैकी 6 ग्रहांनी सूड घेतलाय. ही माझ्याकडे त्यांची जन्मकुंडली आहे, तोंडी बोलत नाही मी.
माधवगिरी महाराजांची. वेळ द्या, मी तासभर बोलेन, पण काय करू, वेळ कमी पडतो. सहा ग्रह विरोधात गेले, बाबाजींनी टाळी वाजवली. भाऊ किती गोड बातमी दिली. सद्गुरु आपल्या सत्शिष्याच्या पत्रिकेतल्या 9 पैकी 6 ग्रहांची विरोधक काय म्हणतात आले ही पाहिली कुंडलीतली आणि बाबाजी आनंदित झाले. बस माझी खात्री पटली. भाऊ तू खरं सांगशील. 6 ग्रह. पहिला ग्रह असा होता की यांना स्त्रियांची एकदम नफरत राहील, पाहणारच नाही. दुसरा ग्रह असा होता की जन्मताच वैराग्यवान होतील, यांना काहीच आवडणार नाही, भौतिक सुख. तिसरा ग्रह असा होता यांना कोणी पोरगी देणार नाही. चौथा ग्रह होता जर कोणी दिली तर बाबा स्वीकारणार नाही. सगळे सांगत नाही बसत. 6 ग्रह वैराग्याची आच आणि धग घेऊन ज्या महात्म्याच्या जन्मकुंडलीत बसले, 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राची मेनकेने एका मिनिटात संपवली. या कलियुगात जिथं 3 वर्षाची लेकरं इंटरनेट ओपन करतात, तिथं 40 वर्ष झाले मोबाईलला किंवा फोनला हात न लावणारे बाबा वैराग्यवान का झाले, तर 9 पैकी 6 ग्रहांची प्रखर दृष्टी यांच्या वैराग्य स्थानावर आहे आणि त्याचा फायदा आपल्याला झाला. नाही तर हमदो हमारे जो कुठे गेले असते आपल्याला काय करायचं. 6 ग्रह वाचून दाखवले बाबाजींना आणि बाबाजींनी टाळी वाजवली आणि बोलवलं झाला. बस बस, आणखी कुठला परिचय नको. मी का सांगतोय, तिथून घेऊन यावं लागतं. नाटक नाही चालत, पोशाख नाही चालत. इथे पाहिजे जातीचे थोड. मी मर्यादा सोडून बोलतो, क्षमा करा माझ्या माय बहिणी सगळ्या. भागवतात वर्णन आहे, स्वप्ने नाही वीर्य पाहत त्याचे कुमार म्हणत. त्या अवस्थेत माधवगिरी महाराज आहे. याच एकमेव कारण सद्गुरूंच्या प्रति निष्ठा आणि सुखभोग, भौतिक सुखाकडे फिरवलेली, वैराग्य दृष्टीने फिरवलेली पाठ. काय माहिती आपल्याला आणखी काय त्यांच्या कुंडलीत आहे. रोमांच उभे राहतात ज्योतिषाने सांगितल्यावर. आज दुपारी पण 1 तास घालवला मी, पण वेळ नाही तेवढा. मी एवढंच सांगतो की जे आहेत ते खूप चांगले आहेत. जे आहेत ते स्वतःची साधना करणार आहे आणि करता करता इतरांनाही फळा फुलांनी जसं वृक्ष आनंद देतो, तसं अध्यात्मात भक्ती मार्गात सुखद असा भक्तीचा मार्ग देऊन, मग ते जपानुष्ठान असेल, ते यज्ञ असेल, ते श्रमदान असेल, ते अन्नदान असेल, ते ज्ञान एनिवे. आणि म्हणून बाबा 63 वर्षाचे झालात, थोडी हुरहुर वाटायला लागली. वय वय शेवटी हुरहुर वाटायला लागली की बाबाजींच्या पश्चात आहार विहार साधनेचे नियम पाळणारे जे काही बोटावर मोजण्या इतके आहेत, आपण एक आहात बाबा. तुम्ही सांगा आम्ही काय करू आपल्यासाठी. तुम्ही शतायुषी व्हावे म्हणून आम्ही आमचं आयुष्य द्यायला तयार आहोत. 15 दिवसात 40 सलाईन लागले मागच्या आठवड्यात, 40 सलाईन एका आठवड्यात, आणि तरी असं दिसतंय का चेहऱ्यावर. मी का सांगतोय, बस शुभेच्छा द्यायला आलो की घ्यायला हा नंतरचा प्रश्न आहे, पण आम्हाला तुम्ही कायम आनंदी दिसलात पाहिजे बाबा. गंगाबाई आणि शंकरराव चव्हाणांच्या पोटी डोणगावची भूमी धन्य केलीत बाबा. डोणगावात जन्मूनी कृतार्थ केली जननी, कुळासी उत्तर जोडले जनार्दनासी नाते बाबा जोडले. माधवा माधव गिरी उपना उत्तरी जोडले जनार्दनासी.
नाते बाळा जोडो